अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पनवेल शाखेच्या वतीने शहीद जवानांच्या परिवाराच्या मदतीकरिता लेफ्ट राईट लेफ्ट हा नाट्य प्रयोग बुधवारी झाला. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या उपक्रमांतून जमा झालेली रक्कम शहीद जवानांच्या परिवाराला सुपूर्द करण्यात आली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रदेश मंत्री प्रमोद कराड, अध्यक्ष वरदराज बापट, कोकण प्रदेश संघटन मंत्री यदुनाथ देशपांडे, जिल्हा संयोजक मयुरेश नेतकर, पनवेल महानगर अध्यक्ष शशिकांत मुंडे, महानगर मंत्री रवींद्र अभिमाने, कोमल कोळी यांच्यासह शहर कार्यकारिणी सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली त्याचा मला अभिमान वाटतो, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सांगितले. मला खरोखर अभिमान वाटतो की मी त्या व्यासपीठावर बसलोय ज्या व्यासपीठावर आमची एक भगिनी नुकताच ज्यांनी आपल्या परिवारातला सगळ्यात मोठा कर्ता गमावलाय, पण तरीही त्या आपल्या सर्वांसमोर उभं राहून सांगतायत की मला त्यांचा संदेश होता की पुढची पिढी देखील ही देशाच्या सीमेवरती लढण्यासाठी गेली पाहिजे. आज खरंच मला त्या व्यासपीठावर बसत असल्याचा खरोखर मनापासून अभिमान वाटतो. यावेळी देशाच्या रक्षणाकरिता प्राणाची आहुती देणारे शहीद जवान शंकर गलांडे, जानरावजी उल्के, सोमनाथ टोक, जनार्दनराव कुलमेटे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून त्यांचा सन्मान करण्यात आला.